चालूया लगेच मैदानाकडे. पहिले षटक घेऊन येते मात्र गोलंदाजी मार्क वर दुर्वेश येतोय. सामना चार षटकांचा राहील कारण आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. पंच सामना सुरू करायचे. सामना सुरू करायचा लगेचच. गेम इज ऑन. पंचांचा इशारा आला. पहिले षटक घेऊन दुर्वेश दरम्यान पहिला चेंडू सरळ त्याला लॉंग ऑफला खेळून काढला चेंडू अवेत. चेंडू काढी क्षेत्ररक्षण. इथून मात्र जेल झाली ड्रॉप. इथून मात्र जेल सुटला गेलाय त्या ठिकाणी मात्र अगदी सहजरित्या. इथून मात्र सहज सोप्या रीतीने इथून मात्र दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धावांनी आता मात्र खाते उघड होते. या दोन धावांच्या मध्ये आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे दोन चक्रामध्ये इथून मात्र धावफलकावर झाले श्री गणेशा. पहिला गोलंदाज यादव मात्र अडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले चेंडू आवेत. चेंडू काली क्षेत्ररक्षक. इथून मात्र जेल झाली आहे ड्रॉप. इथून मात्र जेल ड्रॉप होतीये. सहज आणि सोपा जेल त्या ठिकाणी मात्र ड्रॉप केला गेला. चेंडू अवैध होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथून मात्र चेंडूवरची नजर चुकली गेली. सूर्याची किरण इथून मात्र डोल्यावर पडली गेली. त्या कारणासह इथून मात्र जेल झाला ड्रॉप. इथून मात्र एक चान्स जर निर्माण झाली होती. गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी करत होता. या दरम्यान मात्र सूर्य एक चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर आता मात्र बाहेरच्या बाजूने चेंडूला इथून मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू झाली आहे समाप्ती. तीन चेंडू आणि चार धावा इथून मात्र कुठून काढले गेलेत. या दरम्यान मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. इथून मात्र चेंडू जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर येणारा हा दर्जेदार चौकार. या दरम्यान मात्र चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी मात्र सीमारेषेच्या बाहेर येणारा हा चौकार. इथून मात्र या चौकाराच्या मदतीने जर विचार केला तर आता मात्र धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे आठ चकारामध्ये आठ धावा धावफलकावर आपण पाहतोय. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा दुर्वेश. या दरम्यान सरळ बॅटने चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः एसटी रक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. आणि आता मात्र इथून मात्र अद्रा बसला गेलाय. फलंदाज होतोय वाद. बॅक टू द डगआउट आपण पाहतोय. तो म्हणजे वैभव इज अ बॅक टू द डगआउट. इथून मात्र पाहिलं तर आता मात्र पहिला अद्रा बसला गेलाय. आपण पाहतोय वैभवच्या रूपाने वैभव खेळ आता मात्र डगआउटला गेलाय. इथून जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतीये. इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत आठ धबा जमा केले. त्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक.
गोलंदाज आपण पाहतोय दुर्वेश या दरम्यान आता सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे एकदा झाली पूर्ण दुसरी बाग घेण्याचा प्रयत्न इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इथून मात्र दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण आणि दोन धावांच्या बरोबर जाता मात्र इथून मात्र झाले षटक तर समाप्त दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर आपण पाहतोय धावफलकावर धावा इतक्या म्हणजेच एक षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दहा धावा धावफलकावर गडी गमावला तो म्हणजेच एक एक गरिबात दहा धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चार षटकांचा सामना आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच नागेश पागी मात्र लवकर आता लेफ्ट हँडेड बॅटर इथून मात्र स्ट्राईक एंड वर असणार आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वर नागेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय या दरम्यान पहिला चेंडू अगदी बन्नाट वेग इथून मात्र अपील केली गेली आहे पंच अपील पेटाळून लावतायत या ठिकाणी मात्र नक्कीच एक धाव 22 च्या रूपाने प्राप्त झाली आहे एका धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकते धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 11 घरामध्ये 11 रन ऑन द स्कोरबोर्ड लॉस ऑफ वन विकेट एक गडी गमावल्यानंतर 11 धावा आपण पाहतोय अशी स्थिती मैदानावरती गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर नागेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक आता असताना या दरम्यान मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू जबरदस्त चेंडू खोलवर टप्प्याचा इथून मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय फलंदाजाला बॅकफुटवर ढकलण्यामध्ये यशस्वी ठरला इथून मात्र गोलंदाज नागेश नागेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू या दरम्यान मात्र अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुरेख डिलिव्हरी स्विंग अँड मिस इथून मात्र पडल्यानंतर चेंडू उचली जास्त घेतो बाहेरच्या बाजूने वलन घेतो इथून मात्र फलंदाजाला चकवलं जाते निर्धाव चेंडू बॅक टू बॅक इथून मात्र विचार केला तर दुसरा निर्धाव चेंडू इथून मात्र गोलंदाज नागेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पुनश्च एकदा नागेश या दरम्यान मात्र पुल केलाय पुल आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे पॉवरफुल होऊ शकला नाही या स्ट्रोक चेंडू ओव्हर मध्ये होता सुरेख जेल टिपला गेलाय आणि इथून मात्र डगआउटला पाठवलं जातंय आता मात्र उजव्या हाताचा बॅटर दीपेश याला आता मात्र डगआउटला पाठवलं गेलंय तंबूच्या आसऱ्याला दीपेश इज अ बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज मैदानावरती जातोय भावेश दळवी तोनी डावखुरे आताचे बॅटर आता मात्र मैदानावरती असणार आहेत गोलंदाज या दरम्यान बॅटने मोठा स्ट्रोक कन्वर्ट केलाय सरळ फेकून देतो डोक्यावर येणार हा दर्जेदार धमाकेदार स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट केलं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर इथून मात्र आठवण करून दिली आहे आपण पाहतोय इथून मात्र रवींद्र जडेजाची आठवण करून दिली काय जबरदस्त स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट केलाय डावखुरे हाताच्या बॅटरच्या बॅटमध्ये येणारा हा धमाकेदार स्ट्रोक इथून मात्र आपण पाहतोय फलंदाज भावेशच्या बॅटमधून आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर इथून मात्र प्रहार चेंडूवर चढवला गेलाय या षटकातील शेवटचा चेंडू जर इथून पाहिलं तर नागेश अप्रतिम गोलंदाजी करत होता त्याच्या विरोधामध्ये आता मात्र षटकार ठोकला गेलाय लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर जेव्हा खऱ्या अर्थाने मैदानावर असतो तेव्हा अडचणी तुम्हाला निर्माण होत असतात आता मात्र दोन्ही डावखुरे आताचे फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अजून एक मोठा फटका गेल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहे एकदा झाली पूर्ण एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 18 घरामध्ये
अठरा धावा धावपळकावर आपण पाहतोय दोन षटकांच्या अखेरीस दोन षटकांची झाली आहे समाप्ती अठरा धावा धावपळकावर लागले गेलेत दोन षटक समाप्त अठरा धावा धावपळकावर याला मात्र शॉर्ट पिच चेंडू बॅट ची कडा आणि इथून मात्र काय घडलंय फलंदाजा इशारा इथून मात्र काय आलाय येस फलंदाज बाद झालाय बॅट ची एज आणि इथून मात्र आता फलंदाजाला डगआउटला जावं लागतंय बॅक टू द डगआउट येत असताना आपण पाहतोय तो म्हणजेच भावेश जो संघाचा महत्वपूर्ण खेळाडू होता ज्याच्या बॅट मधून एक षटकार जोर आला त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आता मात्र साहिल आले आल्या पहिल्या चेंडूवर इथून मात्र कमबॅक करून देतोय विकेट प्राप्त करतोय साहिल आणि आता मात्र डगआउटला पाठवलं गेले आपण पाहतोय तो म्हणजेच भावेश याला भावेश इज अ बॅक टू द डगआउट या ठिकाणी वरून हा आपण पाहतोय यंगस्टर इथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना कमी वयाचा खेळाडू खऱ्या अर्थाने 17 ते 18 वर्षी खऱ्या अर्थाने मैदानावर उतरलाय साहिल आता मात्र स्वतःच्या गोलंदाजीने इथून मात्र प्रभावित करतोय उजवे हाताचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जो महत्वपूर्ण खेळाडू होता त्याला आता मात्र डगआउटला पाठवलं गेले इथून मात्र चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर चेंडूमध्ये गती आणि उंची मात्र सुरेख पद्धतीने प्राप्त झाली त्याच कारणासह इथून मात्र लेफ्ट हँडेड बॅटरला आता मात्र डगआउटला पाठवलं गेले पुन्हा एकदा गोलंदाज या दरम्यान मात्र पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी साहिल अजून एक वेगवान चेंडू खोलवर टप्प्या चेंडू या दरम्यान मात्र पाहायला मिळतो चेंडूला गॅप मध्ये कन्वर्ट केले गेले एक धाव झाली पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहता पाहता अगदी सहजरित्या दोन धावा प्राप्त केल्या गेल्यात जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इथून मात्र पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेल इथून मात्र कॉल दोन्ही फलंदाजांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय या दोन धावांच्या मदतीने धावपळत जर पाहिलं तर 20 घरामध्ये जाऊन पोहोचलोय पुन्हा एकदा साहिल या दरम्यान मात्र पुन्हा एकदा काय घडलं बॅट ची लिडिंग एज आणि आता मात्र अजून एक फलंदाज डगआउटला बॅट टू द डगआउट आपण पाहतोय आता मात्र लवेश ज्याच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक आला होता तो लवेश आता मात्र डगआउटला आलाय काय जबरदस्त गोलंदाजी करतो या नौका खेळाडू आता मात्र पूर्णपणे प्रभावित करतोय साहिल जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक इथून मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय शॉर्ट पॅकेट ऑन डायनामॅन मूर्ती लहान पण इथून मात्र कीर्ती महान करत असताना जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र साहिलच्या माध्यमातून दोन विकेट त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत साहिल यावर विचार केला त्यांनी षटकामध्ये तीन चेंडू अत्ताले गेलेत आणि दोन धावा खर्च करत दोन विकेट त्याने प्राप्त केलेत इथून मात्र जर विचार केला तर एका बाजूने बालचंद्र जो आपण पाहतोय सलामीला आलेला सलामीर अजून सुद्धा नॉन स्ट्राइक एंडला आहे त्याच्याकडून मात्र खूप अपेक्षा राहतील नवीन फलंदाज मैदानावरती जातोय आता मात्र लवेशाची जागा भरून काढण्यासाठी सूरज मैदानावरती गेलाय सूरज अक्षरशः सूर्य चमकतो इथून मात्र सूरजला चमकावं लागेल का त्याच्या विरोधामध्ये पाहूया गोलंदाज साहिल
शॉर्ट पिच चेंडू पहा गती या दरम्यान मात्र गती तर भन्नाट होती। चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बलन घेतोय पंचांच्या बाजूने वळतात लगेच दर्शवता इथून मात्र अवांतर धाव गोलंदाजाला इथून मात्र दंडित केलं गेलंय व्हाईटच्या रूपाने इथून मात्र धावपळ कवरते होती वाढ या एका धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावपळक आता मात्र सरकते पुढे 21 वर जाऊन पोहोचतोय यावेळेस मात्र गती चेंडू मध्ये भन्नाट वेग इथून मात्र पाहायला मिळाला एक धाव पूर्ण केली आहे जरूर बॅटन पॅटच्या मधी चेंडू आला होता त्याला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना सिंगल धाव इथून मात्र कन्वर्ट केली गेली आहे या सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावपळक 22 घरामध्ये साहिलचं एकदम कंजूस षटका म्हणावा लागेल कारण साहिल याने जर विचार केला तर या षटकामध्ये साहिल याने 4 चेंडू हाताळलेत 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याच्या पेटाऱ्यामध्ये आहेत 2 महत्वपूर्ण खेळाडू सुद्धा त्याने बाद केलेत 2 महत्वपूर्ण विकेट 2 सफलता त्याच्या आपण पाहतोय खात्यामध्ये हा चेंडू मात्र पहा गती प्रचंड गतीने गोलंदाजी करतो या गोलंदाज या दरम्यान पहिलं इथून मात्र फलंदाजाला रिच केलं पहिल्या अर्ध्या बॅटने फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतोय या दरम्यान मात्र वाईडर लाईन गोलंदाजी पाहायला मिळते बाहेर ठेवलं गेलं फलंदाजापासून दूर ठेवतोय आणि इथून मात्र चकवलं गेलंय चांगली गोलंदाजी आता मात्र कमी उंचीचा गोलंदाज जबरदस्त वेगाने करतोय अजून एक चांगला चेंडू इथून मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कानाजवळून चेंडू निघून गेलाय इथून मात्र संकेत देत असताना बाईच्या रूपाने पंचांचा इशारा आला यांनी या ठिकाणी मात्र षटक झालंय समाप्त या किफायती या ठिकाणी मात्र कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून साहिल याचा जर विचार केला तर या षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केले आणि 2 गडी बाद करत असताना त्याने धावा खर्च केला त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत त्याने 2 गडी बाद केले आणि धावफलक आपण पाहिलं इथून मात्र तर 23 घरामध्ये 23 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊया नेक्स्ट मॅच कडे शेवटच्या षटकावर संदीप गोलंदाजी मार्कवर या दरम्यान मात्र ओव्हर पुलटा चेंडू चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतो इथून मात्र जेल झाली आहे ड्रॉप हाफ चान्स जरूर होती इथून मात्र एक धाव होती तरी मात्र 2 धावा कन्वर्ट केले गेलेत या 2 धावांच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकतोय धावफलक जाऊन पोहोचतोय जे म्हणजे 25 अर्थातच 25 घरामध्ये 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय नेक्स्ट मॅच साठी लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार साठी वागोबा स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा ब्राह्मणगाव बी आणि त्यांच्या विरोधामध्ये गणराया स्पोर्ट्स बेलकडी दोन्ही संघ दिग्गज आहेत या परिसरामधील दिग्गज संघांमध्ये पुढचा सामना आपण पाहणार आहोत इथून मात्र एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेला इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये काय होईल त्या ठिकाणी मात्र सेफ पोहोचला गेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये या चेंडूवर धावा प्राप्त होत आहेत त्या म्हणजे 2 या 2 धावांच्या मदतीने जर विचार केला धावफलक 27 वर जाऊन पोहोचतोय 27 धावा आपण पाहतोय धावफलकावर या दरम्यान मात्र सुरेख चेंडू स्विंग अँड मिस इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त डिलिव्हरी पडल्यानंतर या दरम्यान मात्र बाहेरून चेंडू निघून गेलाय इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये चांगली गोलंदाजी आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज संदीप इथून मात्र चांगली गोलंदाजी करतोय साहिलच्या पावलावर पाऊल ठेवून इथून मात्र गोलंदाजी संदीप सुद्धा करतोय शॉर्ट पिच चेंडू काय घडले पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आता मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथून मात्र पाहायला मिळतंय गोलंदाज संदीप आता मात्र लेंथ आणि लाईन चांगल्या पद्धतीने टप्पा इथून मात्र संदीपला सापडला गेलाय चांगल्या लेंथवर गोलंदाजी करत असताना लॉंग रनअपने 15-20 पावलांचा रनअप या दरम्यान मात्र हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढले एक धाव झाली पूर्ण इथून मात्र एकाच धावावर समाधान मानलं जाते एका धावेच्या माहितीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 28 घरामध्ये पूर्णपणे कमजोर स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ शेवटचा एक चेंडू शिल्लक या एका चेंडूवर जर एखादा मोठा प्रहार आला ना तर इथून मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल तर म्हणजे फलंदाजी करणारा संघ इथून मात्र 35 ही तरी गाठावी लागेल शेवटचा एक चेंडू या शेवटच्या षटकातील आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मधील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंड वर आपण पाहतोय म्हणजेच या दरम्यान मात्र पुल खेळतोय
फुल आणि या दरम्यान काय घडले तर मात्र जेल ड्रॉप, जेल झाली ड्रॉप, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण पाहता पाहता या दरम्यान मात्र दोन धावांवर आता मात्र समाधान मानावं लागतं. याच बरोबर झाली समाप्ती, चार षटकांच्या चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावर धावा येत्या म्हणजे 30 आणि 31 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. आपण पाहतो दोन संघांच्या विरोधामध्ये हा सामना, ओमसाई स्पोर्ट्स टेपाचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये एक दंत मस्किन पाडा. नेक्स्ट मॅच सरळ टॉस साठी यायचं दोन्ही संघाचे कर्णधार, एका बाजूने ब्राह्मण पाडा बी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत म्हणजेच बेलकडी, ब्राह्मण गाव बी आणि बेलकडी संघ दोन्ही दिग्गज संघ या परिसरामध्ये सातत्याने दोघांमध्ये जेव्हा आमना सामना होतो तेव्हा चांगली लढत पाहायला मिळत असते आणि त्या पद्धतीची लढत आता मात्र पाहायला मिळेल. पाहण्या योग्य लढत नक्कीच राहील कारण दोन्ही संघ मजबूत स्थितीचे पाहायला मिळतात. इथून मात्र नाणेफेकी केली जाते दोन संघांच्या मध्ये. आपण पाहतो एका बाजूने संघ येतो म्हणजेच बेलकडी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो ब्राह्मण गाव बी, या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय. सुनीलजी पागे आपण पाहतो वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे ते सदस्य आहेत, त्यांच्या हस्ते इथून मात्र टॉस केला गेलाय. बेलकडी संघाने इथून मात्र नाणेफेकी जिंकून काय निर्णय घेतला बेलकडी संघ, निर्णय कळवायचा लगेच. आपला निर्णय थोड्याच वेळात कळवायचा. नक्कीच इथे मात्र महेंद्रजी मात्रे महेंद्रजी म्हात्रे साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप हार्दिक स्वागत आहेत. माजी सरपंच आपण पाहतोय ससून अवघड गावचे साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेला भेट दिली, आपण यायचंय, आपण वेळ भेटायचं, स्थानापन्न व्हायचंय, आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावर जात असताना आपण एका बाजूने पाहतोय तो म्हणजेच देवानंद आणि दुसऱ्या बाजूने साई खरपडे. ही जोडी मैदानावर जात असताना साईला जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि आता मात्र फलंदाजीसाठी चाललाय साहिल. आपण पाहतोय शॉर्ट फेकेड ऑन डायनामॅन मैच
जाऊया मैदानाकडे. या दरम्यानचा पहिला चेंडू वर बॅटने फेकून देतोय. सरळ इथून मात्र काय घडलंय त्या ठिकाणी, मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा आला, इथून मात्र 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या रडार मध्ये घेतलं, स्लॉट मध्ये घेऊन मात्र चेंडूला फेकून देतोय. ऑन साइडच्या बॉलला येणारा हा दर्जेदार फटका इथून मात्र देवानंदच्या बॅट मधून या षटकाराने. आता मात्र देवानंदने इथून मात्र अकाउंट केलंय ओपन स्वतःच, त्याचबरोबर संघाच. षटकार इथून मात्र देवानंदच्या बॅट मधून आलाय. बिग इट नाव, देवानंद इज ऑन द फायर नाव. इथून मात्र प्रहार केले गेले वैभववर. या दरम्यान मात्र काय घडलंय, सुरेख डिलिव्हरी, बॅट ची कडा आणि लगेचच इथून मात्र मैदानाबाहेर. आता मात्र
मार्क वर लावला जातोय ते म्हणजेच आपण पाहतोय दीपेश याला या दरम्यान मात्र गोलंदाजी ट्रॅक वर लावलं गेले. पहिल्या दीपेश आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच नागेश नॉन स्ट्राइक एंडला साहिल खरपडे स्ट्राइक एंडला नागेश पागी. हो हो जबरदस्त चेंडू इथून मात्र यॉर्कर ब्रह्मास्त्राचा इथून मात्र वापर केला गेलाय. खोरवळ टप्प्याचा चेंडू इथून मात्र काही प्रत्युत्तर नसले चेंडूच्या विरोधामध्ये यॉर्कर लाईनचा चेंडू इथून मात्र पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र काय घडलंय अर्ध्या बॅटने चेंडू आणि बॅट मध्ये तेवढे चांगले संपर्क होत नाही या ठिकाणी मात्र एक धाव जरूर आली आहे. पंचांचा इशारा आलाय भीमर चेंडू या ठिकाणी वरून मात्र नऊ चेंडूचा इशारा आलाय. उगडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय साहिल जो सलामीला आलेला सलामीवीर आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय साहिल आणि साहिलच्या विरोधामध्ये दीपेश. पहिल्या दीपेशच्या विरोधामध्ये एखादा प्रहार मोठा चढवतोय का साहिल फ्री हिट नक्कीच फ्री हिट वर एखादा मोठा हिट येईल का साहिलच्या बॅट मधून. या दरम्यान मात्र साहिलच्या बॅट मधून मोठा प्रहार आलाय जरूर चेंडू हवेमध्ये होता एक धाव पूर्ण. या दरम्यान मात्र एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर होता पण त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ क्षेत्राला क्लिअर करू शकला नव्हता साहिल. साहिलच्या बॅटवर चेंडू ठिकसा आला नव्हता त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ मध्ये जेल जरूर ड्रॉप झालाय. फ्रीडचा चेंडू होता एक धाव आली एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय चौदावर. अरे बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतो इथून मात्र जेल झाली आहे ड्रॉप एक धाव पूर्ण झाली आहे एकाच धावीवर इथून मात्र समाधान मानले जाते. या षटकाचा जर विचार केला तर आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपेश. या एका धावेच्या मदतीने जर विचार केला धावफलक 15 जाऊन पोहोचले 31 धावांच्या अपमानाचा पाठलाग करत असताना आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सलामीचा सलामीवीर साहिल येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जर इथून विचार केला तर दीपेश याला आता मात्र कमबॅक करावा लागेल. या दरम्यान मात्र बुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र फेकून देतोय शॉर्ट पॅकेट ऑन डायनामेन. मी म्हंटल होतं ज्या पद्धतीने गोलंदाजी साहिलने केली आहे ना त्या पद्धतीने फलंदाजीला सुद्धा आता मात्र प्रारंभ करतोय फुलटॉस चेंडू आणि त्याला आता मात्र कुठेतरी दूरवर फेकून देतोय. इथून मात्र हवेशी वार्तालाप करणारा हा एवन कोल्डीचा ब्रँड स्ट्रोक साहिल खरपडेच्या बॅट मधून हा धमाका ब्लास्ट पाहायला मिळतो. इथून मात्र अगदी पाहिलं फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे त्याला मात्र कन्वर्ट केलं आणि लॉंग ऑनच्या वरनं इथून मात्र डिस्पॅच करून टाकतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येणारा साहिलच्या बॅट मधून दर्जेदार धमाकेदार प्रेक्षणीय षटकार. केव्हापासून आपण पाहत होतो इथून मात्र फलंदाज ज्या ठिकाणी मात्र बसलेत खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामधून आवाज येत होता की साहिलच्या बॅट मधून एकतरी षटकार येईल आणि आता मात्र तेच साहिल करत असताना षटकार इथून मात्र साहिलच्या बॅट मधून आलाय. या षटकारांविषयी इथून मात्र विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 21 चक्रामध्ये 21 रन ऑन द स्कोरबोर्ड. इथून मात्र जर विचार केला तर 10 धावांची गरज 14 चेंडू आणि 10 धावांची गरज साहिल शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र फेकून देतोय. या दरम्यान मात्र अजून एक बॅक टू बॅकचा हा दुसरा प्रहार चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर बुल पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र शॉटगन आता मात्र चालत असताना मैदानावर इथून मात्र शॉटगन आता मात्र मोठे मोठे स्ट्रोक जडत असताना आपण पाहतोय. कमी उंचीचा खेळाडू आपण पाहतोय 17 ते 18 वयामध्ये आज खऱ्या अर्थाने मैदानावर उतरलाय साहिल खरपडे स्वतःच्या नावाची इथून मात्र दहशत निर्माण करत असताना मैदानावर बॅक टू बॅकच्या दोन चेंडूंवर दोन षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेत. साहिल आता मात्र षटकार चौकारांचा डीलर बनत असताना मैदानावर पुणे एकदा इथून मात्र षटकारांची एंट्री केली 500 रुपयांचं पारितोषिक इथून मात्र येईल जरूर. या दरम्यान मात्र कव्हरला काय फटका सजवलाय व्हाट अ ग्रेट शॉट व्हाट अ ग्रेट बॅटिंग महेंद्रजी माते साहेबांच्या हस्ते अर्थातच ते माजी सरपंच आहेत ससुनगर गावचे माजी सरपंच आहेत. इथून मात्र साहिलने काय इनिंग साधली गेलीय
साहिल खरपडे इज ऑन द मार नाव. साहिल अर्थातच विकी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आता मात्र मैदानावर अक्षरशः बरसलाय. इथून मात्र षटकारांची आतिषबाजी त्याने केली आहे. मैदानावर बॅक टू बॅकच्या तीन चेंडूंवर तीन षटकार. साहिलचा आता मात्र टाल्यांच्या गजरावजरामध्ये इथून मात्र साहिलचं उत्साह वाढवलं गेलंय. काय फलंदाजी राहिली आहे. साहिल खरपडे वन ऑफ द बेस्ट बॅटिंग अटॅक. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार साहिल खरपडे नो डाऊट मॅन ऑफ द मॅच महेंद्रजी म्हात्रे यांच्या हस्ते इथून मात्र